आपल्या शाळेमध्ये आज आपल्या प्रभागाच्या नगरसेविका प्रतिभाताई पवार हे आपल्या मध्ये हजर झालेले आहेत। त्या गेल्या 20 वर्षापासून आपल्या प्रभागाची सगळी रचना सगळं व्यवस्था सगळं बघतायत। सलग निवडून येणं आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळणं हेच त्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणायला हवी। आणि ताई इथे आल्यात तर ताईंना आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो। सर्वप्रथम 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व आलेल्या पालकांना, संस्थाचालक चौधरी सर, चौधरी मॅडम, त्याचप्रमाणे नागरे साहेब, या शाळेचं पालकत्व स्वीकारलेलं आदरणीय गोरपडे साहेब, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, समोर बसलेल्या ज्ञानवंत गुणवंत असा पालकवर्ग आणि सर्व शिक्षकवृंद सर्वांना या 76व्या 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते कोणी दान धर्म केलं नाही तर अनेक हुतात्म्यांनी हाडाची रांगोळी घातली, रक्ताचा सडा घातला आणि ही मातृभूमी हा भारत देश स्वतंत्र झाला। भारत देश स्वतंत्र झाला आणि इंग्रजांचा इंग्रज चले जाव, इंग्रज हटाव, इंग्रजांना हकललं आणि या भारत देशाचा विकासाकडे वाटचाल झाली। जगामध्ये आज आपण बघतो आहोत प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थी, इथे असलेला गुरुजन वर्ग, संस्थाचालक, हे सर्व माझ्याही पेक्षा रोज वेगवेगळ्या टीव्हीवर पेपरमध्ये आपण रोज बघतोय। एक दिवस आपला भारत देश या जगाचं नेतृत्व करेल आणि आपला भारत देश हा महागुरु बनेल आणि त्या महासत्तेकडे भारत देशाची वाटचाल चालू आहे। म्हणून चौधरी मॅडम, मी आपल्याला एक विनंती करेन की आपली शाळा ही उपक्रमशील शाळा आहे। आपल्या शाळेचं गिनीज बुकात नोंद झालेली आहे इंडिया बुक्समध्ये आणि अनेक पालकवर्ग आमच्याकडे येत असतात, ताई ॲडमिशन घ्यायचं, ताई प्रवेश घ्यायचा, परंतु शाळा चालवणं आणि ते इंग्रजी माध्यमातली शाळा एवढं सोपं नाही, त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावर कधी बर्डन आणत नाही, परंतु तुमच्या शाळेतला आमचा हा सिडकोचा पालक हा कामगार वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे। कामगाराचा मुलगा कामगार न होता, रिक्षा चालकाचा मुलगा रिक्षा चालक न होता, भाजी विक्रेत्याचा मुलगा भाजी विक्रेता न होता। तुमच्या शाळेतून जसं तुम्ही आज आलेल्या पाहुण्यांना सॅल्यूट केलं, सलामी दिली, तसे एखादा PSI तुमच्या शाळेतून घडावा, तुमच्या शाळेतून एखादा कलेक्टर घडावा, तुमच्या शाळेतून एखादा MPSC विद्यार्थी पास होऊन, UPSC विद्यार्थी पास होऊन त्याची मिरवणूक या माणिकनगरमधून आणि या DP रोडवरून तुमच्या रुद्रा शाळेचा विद्यार्थी आणि त्याची अशीच सलामी देऊन मिरवणूक निघावी याच्यासाठी काही विद्यार्थ्यांची आपण निवड करा। कधी कधी तुम्हाला काही शिक्षण खात्याकडून मदत हवी असेल, कुणाचा लेक्चर हवं असेल, IAS अधिकारी एखादा असला पाहिजे। वयात आलेल्या मुलींनी नीतिमूल्य जपून आपलं स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे याच्यासाठी मुलींना देखील स्वतःचा, त्या देखील जिजाऊ आहेत, त्या देखील सावित्री फुले आहेत, त्या देखील अहिल्याबाई होळकर आहेत, याचं आत्मचिंतन करून मुलींचं मनोबल वाढवणं उद्याची काळाची गरज आहे। आणि म्हणून आपल्या शाळेमध्ये पालकांचं देखील प्रबोधन केलं पाहिजे
आणि पालकांना देखील 7 तास विद्यार्थी शाळेत येतो, त्याच्यात 5 तास वर्किंग असतो, अर्धा तास लंच ब्रेक असतो आणि 18 तास विद्यार्थी हा पालकांच्या सहवासात असतो। आणि म्हणून तुम्ही दिलेला होमवर्क, तुम्ही दिलेला डेली जो अभ्यासक्रम असतो तो पालकांनी देखील, जरी पालकांना आता बऱ्यापैकी पालक ग्रॅज्युएट आहेत, 12वी आहेत, बऱ्यापैकी पालक बाहेर वावरतात आणि त्यांनी देखील 1-2 तास वेळ देऊन आपल्या मुलांकडे लक्ष देऊन शाळेत शिकवलेला होमवर्क जरी आईने किंवा वडिलांनी करून घेतला आणि 2 तास जर मुलांजवळ आई किंवा वडील बसले तर आपला मुलगा हा रुद्रा शाळेचं नाव गुणवत्ता यादीत चमकवेल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या शाळेचे जास्तीत जास्त मुलं येतील असं स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देते। आणि एक विनंती करते मॅडम की बरेचसे मुलं, मोबाईल हा मित्र आहे का शत्रू आहे आजकाल तेच समजत नाही, त्याच्यामुळे आपण जास्त करून मुलांना मोबाईलचा वापर हा कसा दुष्परिणाम करणार आहे, मुलांची मनोवृत्ती बिघडवणार आहे आणि त्याच्यामुळे मोबाईलचा वापर जास्तीत जास्त न करता तो कसा कमी करता येईल याच्यासाठी बऱ्याचशा शाळेंमध्ये दप्तर तपासणी असते। कारण शिक्षक शिकवतात आणि कधी कधी मी अनेक ठिकाणी शाळेत जात असताना लक्षात येतं की मुलांचे मोबाईल, कधी कधी शिक्षक प्रेझेंटी घेताना सुद्धा मुलं रेकॉर्डिंग करत असतात आणि अनेक ठिकाणी कधी कधी मुलं पालकांना सांगायला गेलं तर राग येतो, कारण आपला मुलगा आपल्या म्हातारपणाची आधार आहे, आपल्या आयुष्याची शिदोरी आहे आणि त्यांचं आजच शिक्षण घेण्याचं वय आहे। आणि म्हणून जास्त करून मी पालकांना विनंती करेन की मी देखील तुमच्यातलेच एक पालक आहे, पण योग्य वेळी जर मुलांकडे लक्ष दिलं तर त्यांचा जो केंद्रबिंदू असतो अभ्यासाचा, त्यांचा अभ्यासाकडे जास्तीत जास्त मन वळवणं, आपल्या शाळेबद्दल आपुलकी निर्माण करणं, गुरुजनांची आज्ञा पाळणं आणि आई वडिलांचा आदर करणं, हे जर एवढं जरी पालकांनी विद्यार्थ्यांना शिकवलं तरी ते विद्यार्थी यशस्वी जीवनाच्या वाटचालीकडे जातील। आणि तुमच्या शाळेतला एक तरी विद्यार्थी PSI, IPS, IAS घडावा, MPSC पास व्हावा, तहसीलदार व्हावा, एखादा फॅक्टरीचा मॅनेजर व्हावा अशा तुम्हाला मॅडम शुभेच्छा देते। त्याच्याकडे त्याच्यासाठी वाटचाल करा आणि वेगवेगळे व्याख्याते बोलून तुम्ही कधी मला बोलवा। काल परवाच मला DYSP राऊत मॅडम भेटल्या, मॅडम तुम्ही कुठेही कार्यक्रम लावा आणि मुलींना आणि शिक्षकांना मला अर्धा तास महत्त्वपूर्ण विजन सांगायचंय। त्याच्यानंतर एक संघटना आहे शिवकालीन युद्धकला, मुलींनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी लाठीकाठी कशी चालवली पाहिजे, तलवारबाजी कशी चालवली पाहिजे, जिजाऊने छत्रपतींना कसं शिकवलं आणि म्हणून आपण या महाराष्ट्रामध्ये अनेक जिजाऊ छत्रपती घडवणाऱ्या तयार झाल्या पाहिजे, म्हणून मुलींना जास्तीत जास्त सुदृढ बनवा, सुसंस्कृत बनवा अशी विनंती करते। आपली शाळा असेच उपक्रमशील शाळा व्हावी यासाठी जे जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही करतच असतो, याच्याही पुढे करू अशी ग्वाही देते। सर्व पालकांना मनपूर्वक हृदयस्पर्शी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते। सर्व विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा अशी विनंती करते। आणि या ठिकाणी आदरणीय गुरुवार्य संस्थाचालक चौधरी मॅडम, आदरणीय चौधरी सर, सर्व शिक्षक वृंदांना आज तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं, खरं आमच्यासारख्या पामराने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत येऊन आम्ही काय बोध द्यावा, परंतु आम्हाला मराठी येते आणि मराठी ही माय आहे, हिंदी ही मावशी आहे आणि इंग्रजी याचा आम्हाला काही थांग पत्ता नाही, त्याच्यामुळे या माय मराठीतून मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देते। भारत माता।
या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्र पालक व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्य आहोत आणि आपण जर आजूबाजूला बघितलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक फ्रीडम स्वतंत्र आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू आणि भगिनी, हे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे हे सहजरित्या मिळालेलं नाहीये. यासाठी बरंच जे स्वातंत्र्य सेनानी आहेत, जे कर्तव्यगार महापुरुष आपल्या भारत देशामध्ये होऊन गेले, त्यांनी आपल्या स्वतःचं रक्त आटून खूप जास्त स्ट्रगल करून या भारत देशाला स्वातंत्र्य मिळावं आणि वाईट अशा बंधनातून आपला भारत देश मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न केला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज एक स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून आपण सर्वांना फक्त एकच सजेशन करेल की हे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे या स्वातंत्र्याच्या वेगवेगळ्या व्याख्या होऊ शकतील आणि स्वतंत्र अबाधित राहावं, शांतता, प्रेरणा, उत्सुकता, धैर्य, कर्तव्यकारी या सगळ्या व्याख्या अशा सर्व भारतीय नागरिकांनी जपून ठेवा. शांतता राहील भारत देशामध्ये, एकोपा निर्माण होईल, सगळेजण या देशाच्या उत्कर्षासाठी एकत्र येऊन काम करतील आणि हे स्वतंत्र असंच अबाधित ठेवतील यात काही अपेक्षा नाही. पुढे बोलून दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.